नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लटकन बनवायचं बघणार आहोत। तर इथे बघा, मी अशी एक स्ट्रीप घेतलेली आहे, याला मी अशा प्रकारे जे आहे त्या त्रिकोण केलेला आहे कापड फोल्ड करून असा, आणि मधातून जे आहे त्याला कट लावणार आहेत। असेच आपण त्रिकोण जे आहे ते आणखी कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करायला विसरू नका। इथे बघा, आणखी आपल्याला असा ट्रायंगल बनवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने इथून मधातून सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। हे बघा, अशा प्रकारे मी ट्रायंगल्स जे आहे ते कट करून घेतलेले आहे। ही मी बघा, ही लेस घेतलेली आहे, ही चपटी लेस घेतलेली आहे। आता मी याला इथे अटॅच करून घेणार। इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही लेस जी आहे ती जोडून घ्यायची आहे, याला लावायची आहे लेस। सगळ्या ट्रायंगलला आपल्याला अशा प्रकारे जी आहे ती लेस लावून घ्यायची आहे। खूप झटपट आणि कमी वेळात आणि अतिशय सुंदर अशी ही आपले लटकन तयार होणार। आजकाल याच लटकनचा ट्रेंड जरा जास्तचा चालू आहे। तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते शिलाई लावून घ्यायची आहे याला, आणि लेस अटॅच करून घ्यायची आहे। इथे बघा, अशा प्रकारे मी लेस अटॅच करून घेतलेली आहे। आता आपण याला मधातून कट करून टाकायचं आहे, वेगळे करायचे आहे आपल्याला ट्रायंगल्स। इथे बघा, अशा प्रकारे मी ट्रायंगल्स जे आहे ते रेडी करून घेतलेले आहे। तर सगळ्यात मोठा जो ट्रायंगल आहे तो घ्यायचा आहे, आणि ही दोरी घ्यायची आहे। तुम्ही ब्लाऊजला लावायची असेल तर त्याच्या मापानुसार घ्या, मी लेहंग्याला लावणार आहे। तर इथे बघा, आपल्याला हा लटकन इथे अटॅच करायच्या वेळी इथे बघा अशा प्रकारे वरच्या बाजूने आपल्याला इथे असा ट्रायंगल करायचा आहे, आणि इथून आपल्याला शिलाई लावायची आहे। उलट आपल्याला जे आहे ते दोरी जशी आहे त्यापेक्षा आपल्याला उलट जे आहे ही लटकन ठेवायचं आहे। तुम्ही ते बघू शकता। इथे बघा, ही मी अटॅच केलेला आहे आणि याला सरळ करून घेतलेला आहे। आता आपल्याला खाली सुद्धा असे ट्रायंगल्स अटॅच करायचे आहे, तर त्यासाठी जेवढे ट्रायंगल्स आहे त्याला आपल्याला असं फोल्ड करून मधातून शिलाई लावून घ्यायची आहे। याला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मधातून फोल्ड करून शिलाई लावायची आहे। सगळेच तसे ट्रायंगल जे आहे ते रेडी करून घ्यायचे आहे आपल्याला। जर तुमचा कापड पातळ असेल तर तुम्ही याला लाइनिंग सुद्धा लावू शकता। हे बघा, आता आपल्याला याला एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे, याला पण कट करून घ्यायचं आहे, आणि एक्स्ट्राचं बाकीचं फॅब्रिक जे आहे ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे, कशाच तरी टोकदार साह्याने तुम्ही याला अशा प्रकारे ट्रायंगल काढून घ्यायचे आहे आणि इथे अटॅच करायचे आहे। तर इथे बघा, मी हा एक्स्ट्रा दोर आहे थोडा, तर मी याला कट करून घेतलेला आहे। हे ट्रायंगल्स घेतलेलं आहे, याचा वरचा आपल्याला कॉर्नर घ्यायचा आहे, सुई दोरा घ्यायचा आहे, आणि इथे बघा दोर सगळ्यात आधी जी आहे ते आपल्याला गोल्डन कलरची जी दोरी आहे त्याला आपल्याला थ्रेड टाकायचा, आणि अशा पद्धतीने जे आहे ते इथे अटॅच करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा, आणि कमेंट्स करायला सुद्धा नक्की विसरू नका। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा। इथे बघा, अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला सुई दोऱ्याच्या मदतीने जे आहे या कळ्या ज्या आहे त्या अटॅच करून घ्यायच्या आहे। इथनं आपण एक्स्ट्राचा थ्रेड जो आहे तो असा गाठ पाडून जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणखी अशाच कडा आपल्याला खालच्या साईडने सुद्धा अटॅच करायचे आहे। इथे बघा, अशा प्रकारे आपण ही कळी जी आहे ती अटॅच करून घेत आहोत, आणि नंतर दुसरी सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे। याला सुद्धा इथे आपल्याला अटॅच करायचं, मिरर वर्क असल्यामुळे याचे एक्स्ट्राचे जे कॉर्नर आहे ते शार्प निघालेले नाही आहे, कारण की याला मिरर वर्क आहे म्हणून। इथे आता आपल्याला याला गाठ पाडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा थ्रेड कट करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड सुद्धा लटकन्स जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आपले लटकन जे आहे ते रेडी झालेले आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।